गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये तर मग चला जाणून घेऊयात की आज मार्केटमध्ये काय होऊ शकतं आणि कसं राहू शकतं आजचं मार्केट तर मग मित्रांनो सगळ्यात सुरुवातीला आपण पाहूयात की यू एस मार्केट यू एस मार्केट थोडे मिक्स आहेत एवढे काही खास परफॉर्म करत नाहीत कारण तिथले जे आय टी आहेत ते म्हणावे एवढे खास येतील असं लोकांना वाटत नाही आहे त्यामुळे तिथले जे फ्युचर्स आहेत म्हणजे ॲपल गुगल मायक्रोसॉफ्ट यांचे जे फ्युचर्स आहेत तर ते स्लाईटली थोडेसे डाऊन आहेत परंतु याचा इंडियन मार्केट आणि एशियन मार्केटवरती कुठलाही इम्पॅक्ट नाही आहे कारण आज सगळे एशियन मार्केट्स हायर आहेत आणि इंडियन मार्केट गिफ्ट निफ्टी असं इंडिकेट करतं की साधारण दीडशे पॉईंटच्या आसपास गॅपअप होईल आणि जर सेंटिमेंट अजून चांगलं झालं तर मे बी त्याच्यापेक्षाही जास्त होऊ शकतं कारण अजून साधारण एक तासभर आहे मार्केट ओपन व्हायला आता याच्यामागचं कारण काय तर आर बी आयने एल आय सीला अप्रुव्हल दिलेलं आहे ते कधी दिलं आहे ते फार महत्त्वाचं आहे ते दिलं आहे शुक्रवारी सॉरी गुरुवारी मार्केट बंद झाल्यानंतर कारण शुक्रवारी सुट्टी होती तर गुरुवारी मार्केट बंद झाल्यानंतर एल आय सीला एच डी एफ सी बँकमध्ये नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट स्टेक घेण्यासाठी आर बी आयने अप्रूव्हल दिलं आहे की जी फार मोठी गोष्ट आहे खूप मोठा पॉझिटिव्ह एक सिनॅरिओ एच डी एफ सी बँकसाठी आहे आणि त्यामुळे आज तुम्ही पाहू शकता की एच डी एफ सी बँक साधारण तीन साडेतीन टक्क्याच्या आसपास गॅपअप ओपन होऊ शकतो आणि आज चांगली मुवमेंटसुद्धा देऊ शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बँक निफ्टी यामुळे बँक निफ्टी किती मोठ्या प्रमाणात मूव ऑन करेल ते सांगणं थोडंसं सा कठीण राहील कारण एच डी एफ सी बँकचा मेजर चंक हा निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हींमध्ये आहे खूप मोठं वेटेज आहे त्यामुळे एवढा मोठा जर दोन तीन पर्सेंट जर गॅपअप होत असेल एच डी एफ सी बँक तर तो निफ्टी आणि बँक निफ्टीला नक्कीच वरती घेऊन जाऊ शकतो तर मग आता फक्त एक गोष्ट आहे की एवढा मोठा गॅप ओपन झाल्यानंतर तो गॅप फिल करण्यासाठी खाली कामा कामाने तो गॅप सस्टेन झाला पाहिजे तरच मार्केटचं से सेंटिमेंट हे बुलिश राहील अदरवाईज मार्केट करेक्शन मोडमध्ये मा आहेच ते पुन्हा जर खाली आलं तर पुन्हा कुठेतरी सपोर्ट बनवून त्याच सपोर्टच्या आसपास ते खेळत राहू शकतं आता आज इम्पॉर्टंट रिझल्ट्स आहेत ते म्हणजे आय टी सी आणि बजाज फायनान्सचे आय टी सी ऑलरेडी खूप पळालेला आहे त्यामुळे असं एक्सपेक्टेशन आहे की एफ एम सी जीमध्ये आय टी सी जो एक बिग प्लेअर आहे तर तो सेंटिमेंट क्रिएट करू शकतो आणि त्याने जर चांगले रिझल्ट्स दिले तर मार्केटला अजून बूस्ट मिळू शकतो त्यामुळे तुम्ही आय टी सीवरती लक्ष ठेवून राहा आणि बजाज फायनान्सवरतीसुद्धा त्यानंतर आता एक फेब्रुवारीला बजेट आहे आता हे बजेट जे आहे तर हे फुल बजेट नाही आहे हे इंतरिम बजेट आहे परंतु हे जे काही आपले इलेक्शन आहे तर त्याच्या आधीचे बजेट असल्यामुळे ते लोकांना सॅटिस्फाय करण्याचा प्रयत्न केला जाईल तिथे हे तर जनरली सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे सबसिडीज दिल्या जातील किंवा अजूनही काही चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला जाईल की जिथे लोकांना रिलीफ देण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळे बजेटसुद्धा मार्केटच्या फेवरमध्ये राहण्याची शक्यता जास्त आहे तर मग पाहूयात की काय होतंय ते आय होप ट्रेडिंग करताना ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद